व्हेंचर घेतलं 2017 आणि ज्यावेळी डील झाली होती 15,000 कोटींची त्यावेळी पेगासस सॉफ्टवेअर देखील विकत घेतलं होतं. आपण सातत्याने या विरोधात या संदर्भात या विरोधामध्ये म्हणजे असं आहे की आम्ही सातत्यानं पार्लमेंटमध्ये बाहेर या विषयावरती आवाज उठवत आलो. देशातल्या प्रमुख पत्रकारांचे राजकारण्यांचे इतकंच कशाला, 2 केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पालटीवर ठेवलं होतं, 2 कॅबिनेट मिनिस्टर. तो पेगासस का अब पोलखोल तो हो गया है, अब पोलखोल आता पेगासिसचं पोलखोल तर झालेलं आहे. यापेक्षाही वेगळे पुरावे पार्लमेंटमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला बोलू दिलं नाही, संसद चालू दिली नाही. या सगळ्या विषयावर न्यूयॉर्क टाईम्सने केलेला खुलासा आणि आम्ही सगळे राहुल गांधीसह आम्ही सगळं जे सांगत होतो त्या सत्य आणि तथ्य हे आता स्पष्ट झालेलं आहे. उद्याच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा सरकार आमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करेल आणि सरकारच्या वतीनं पार्लमेंट चालू दिलं जाणार नाही, कारण आम्ही प्रश्न विचारू म्हणून. अर्थात आमच्यासारख्या 1,000 लोकांचे फोन हे त्यांच्या पालथीखाली आहेत, आमच्यावर पाळत ठेवली जाते, आमचे संभाषण ऐकले जात आहे, आमच्या बँक खात्याच्या संदर्भात सुद्धा माझ्या माहितीनुसार सगळ्यांचे त्या व्यवहाराची माहिती घेतली जाते, लहानसान व्यवहारांची. म्हणजे एक प्रकारे आणीबाणीपेक्षाही भयंकर अशी परिस्थिती देशात आहे. लोकशाही कुठे आहे? वेगळ्या वेगळ्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नव्हे तर भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा काही प्रमुख लोकांवर पाळत आहे. मी तुम्हाला सांगतो ना, तेव्हाही 2 मंत्र्यांची नावं आली होती, मला का आली माहीत नाही, पण राज्यांचे मुख्यमंत्री आमच्यासारखे सतत आवाज उठवणारे लोक या सगळ्यांवरती पाळत ठेवले जाते, फोन ऐकले जात आहेत, हे सत्य आहे. सर, एक देशात डील झाले त्यामुळे सरकारने असा निर्णय, फडणवीस काय म्हणतात ते सत्यवचन नाही, ते सत्यवचन नाही. केंद्र सरकार राज्य सरकार हे निर्णय बहुमताने घेत असतं, कॅबिनेट घेत असतं. विरोधी पक्ष बोलतो प्रत्येक गोष्ट ती मनावर घेतली पाहिजे असं काय नाही, त्यांना बोलू द्या. पण हा घेतलेला निर्णय जो आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, सरकारचा महसुलामध्ये वाढ वाढावी व्हावी यासाठी आहे, फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, त्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी आहे, हे फडणवीसांनाही चांगलं माहिती आहे. सगळ्यात जास्त असेट जे आहेत ते BJPचे आलेले आहेत, काय वाटतं? सगळ्यात मोठी पार्टी देखील आहे आणि सगळे जसे असेट देखील ते श्रीमंतच आहेत ना. जसे पूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये राजे महाराजांना श्रीमंत म्हणायचे, तर हे जे श्रीमंत आहेत त्या देशातले श्रीमंत राजे आहेत. आम्ही सगळे प्रजा आहोत, प्रजा गरीबच असते.